नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राचा प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न दिलेले आहेत ते सोडवा, उत्तरं कमेंट बॉक्समध्ये टाका. आपण ज्योतिषशास्त्रात वर्णन केलेल्या पत्रिकेतील विविध योगांचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण पत्रिकेतील शुभ योग असणारे पंचमहापुरुष योग बघत आहोत. मागच्या भागात आपण भद्र योगाचा सविस्तरपणे अभ्यास केला. आजच्या भागात आपण पंचमहापुरुष योगातील तिसरा प्रमुख योग म्हणजे अहिंस योगाचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. जातकाच्या कुंडलीमध्ये हंस योग हा गुरु या ग्रहामुळे तयार होतो. गुरु हा नैसर्गिक शुभ ग्रह आहे. तो कुंडलीमध्ये मीन व धनु या आपल्या स्वराशीमध्ये किंवा कर्क या आपल्या उच्च राशीमध्ये असेल, तसेच तो केंद्रस्थानात म्हणजे प्रथम, चतुर्थ, सप्तम व दशम या स्थानात असेल तर हंस योग तयार होतो. या योगाचा प्रमुख प्रभाव म्हणजे गुरुचे सर्व गुणधर्म जातकामध्ये प्रकर्षणाने बघायला मिळतात. हंस योगाचा लाभ झालेल्या लोकांमध्ये विशिष्ट प्रकारचे गुण प्रामुख्याने दिसून येतात, ते आधी आपण लक्षात घेऊया. समाजात काही लोक असे असतात की जे अध्यात्मामध्ये प्रकाढ पंडित असतात. त्यांना इतकं ज्ञान असतं की जणू त्यांच्यावर ईश्वराची विशेष कृपादृष्टी असावी. त्यांनी साधू वृत्ती अंगारलेली असते, त्यामुळे सर्व भौतिक सुखांचा त्यांनी त्याग केलेला असतो. संसाराचा, प्रपंचाचा मोह दूर सारून संन्यासी वृत्तीने ते जीवन जगत असतात. त्यांच्या वाणीतून अमृतधारा वसरत असतात, सोबतच परमेश्वराच्या भक्तीत ते तल्लीन होतात. त्यामुळे लोकही त्यांचे भक्त होतात, त्यांचे अनुयायी होतात, त्यांना आपला गुरु मानून त्यांच्यामध्ये परमेश्वराचं रूप पाहतात, त्यांचे विचार ऐकण्यासाठी गर्दी करतात. त्यांच्यामध्ये एका प्रकारची अलौकिक शक्ती असते. या शक्तीमुळे लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. ते धर्माचं पालन व प्रसार करणारे असतात. त्यांनी परिवाराचा त्याग केलेला असतो, मात्र त्यांचा भक्त परिवार इतका मोठा असतो की त्यांना कशाचीही गरज उरत नाही. त्यांनी सर्व सुखांचा त्याग केलेला असतानाही त्यांच्याकडे सर्व काही असतं. माझ्या या सगळ्या वर्णनाने तुमच्या समोर अनेक लोक उपस्थित झाले असतील ज्यांना आपण आध्यात्मिक गुरु म्हणतो, ते सुद्धा यामध्ये येतात. फक्त तेच नाही तर कमी जास्त प्रमाणात अशा वृत्तीचे लोक याच विभागात येतात. हे पत्रिकेतील गुरुमुळे व गुरुमुळे निर्माण होणाऱ्या हंस योगामुळे होऊ शकतं. हंस योगाचे दुसरे उदाहरण द्यायचे झाल्यास, आपण सर्व ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करणारे आहोत. हंस योगाचा प्रभाव असणारा व्यक्ती एक उत्तम ज्योतिषी होऊ शकतो. पांडित्यांचे गुण त्यांच्यामध्ये स्वभावतः असतात.
एखादी विद्या ग्रहण करण्याची त्यांच्यामध्ये अद्भुत शक्ती असते, गूढशास्त्राची त्यांना आवड असते. गुरु या ग्रहाचा प्रभाव असल्यामुळे लोकांना मार्गदर्शन करणे हा त्यांचा मुख्य गुणधर्म असतो. हंसयोगाचा प्रभाव असणारा व्यक्ती जास्त शिकलेला नसला तरी खूप मोठा ज्ञानी असतो. याशिवाय गुरु म्हणजे आजच्या काळातील शिक्षक सुद्धा एक चांगलं उदाहरण देता येईल. शिक्षक खूप लोक असतात, मात्र त्यामध्ये विद्यार्थी प्रिय शिक्षक हा बहुमान प्राप्त करणारे फार कमी असतात. जास्त करून माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत हा अनुभव येत असतो. शाळेमध्ये सर्वच शिक्षक चांगले शिकवत असले तरी एखाद्या शिक्षकाचे शिकवणे विद्यार्थ्यांना खूप चांगल्या प्रकारे समजते, ते त्यांच्याकडे आकर्षित होतात. वेळ प्रसंगी त्यांचा हा हातचा मारही विद्यार्थी खातात, बोलणे ऐकतात, तरीही इतर शिक्षकांपेक्षा त्यांचाच जास्त सन्मान होतो. हे गुरु या ग्रहाच्या शुभतेमुळे व हंसयोगाच्या प्रभावामुळे होऊ शकतं. एखादी गोष्ट प्राप्त करण्यासाठी, शिकण्यासाठी, ज्ञान प्राप्त करण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व चिकाटी ही गुरुकडे आहे. त्यामुळे गुरु व हंसयोगाचा शुभ प्रभाव असलेला जातक उच्च शिक्षित असला किंवा नसला तरी काहीही फरक पडत नाही. कारण शिक्षण नसतानाही एखाद्या गोष्टीचं सखोल ज्ञान प्राप्त करण्याची शक्ती त्यांच्याकडे असते. त्या बळावर तो ज्ञानी म्हणून मान्यताही पावतो. त्याच बळावर तो जीवनातील सर्व सुखे मिळवतो व सुखी संपन्न जीवन जगतो. तो जिथेही जातो तिथल्या लोकांसाठी आदर्श ठरतो, प्रशंसा मिळवतो. आपल्या विद्वत्तेच्या बळावर तो अनेकांना मार्गदर्शन करतो, कारण मार्गदर्शन करणं हा गुरुचा प्रमुख गुणधर्म आहे. दूरदर्शीपणा, द्रष्टेपणा हे गुण त्यांच्यामध्ये असतात. नीती, धर्म, तत्व आदी गोष्टी त्यांच्या मनात सखोलपणे रुजलेल्या असतात. या गुणांच्या आधारे असे जातक शैक्षणिक संस्था, वैचारिक प्रतिष्ठाने, विद्यापीठे, संशोधन संस्था आदी ठिकाणी उत्तम काम करून नावलौकिक प्राप्त करतात. मात्र हे सर्व घडण्यासाठी गुरु हा शुभ असावा लागतो. अशुभ गुरु फळ देखील अशुभते. हंसयोगाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा जातकावर पडणारा शुभ प्रभाव. यामुळे वैदिक ज्योतिषशास्त्रामध्ये या योगाचे वर्णन हे अतिशुभ व अतिदुर्लभ राजयोग असे करण्यात आलेले आहे. कारण प्रत्येक गुरु शुभ असलेल्या जातकाच्या पत्रिकेत हा योग बघायला मिळेलच असं नाही, त्याला शास्त्रीय अशी कारणं आहेत. ते आता आपण समजून घेऊया. धनु आणि मीन या गुरुग्रहाच्या स्वराशी आहेत. तर कर्क ही गुरुग्रहाची उच्च राशी. पत्रिकेत 12 ग्रह असतात आणि राशी सुद्धा 12 असतात. एखाद्या पत्रिकेत प्रथम स्थानात धनु राशी आहे आणि गुरु देखील आहे, तर ही शक्यता किती तयार होऊ शकते? आपल्या राशीचक्रामध्ये एकूण 12 राशी आहेत, सोबतच पत्रिकेत ग्रह देखील 12 आहेत. याचा विचार केल्यास प्रत्येक 144 पैकी एका पत्रिकेत ही परिस्थिती निर्माण होत असते. हंसयोगासाठी आपल्याकडे 3 राशी आहेत, म्हणजे पत्रिकेत 48 पैकी एका ग्रहात, एका पत्रिकेत गुरु हा ग्रह प्रथम, चतुर्थ, सप्तम अथवा दशम भावात असू शकतो. या 4 स्थानांचा विचार केला तर साधारणपणे 12 व्यक्तीमधून एका व्यक्तीच्या आयुष्यात हा योग तयार होतो. याचाच अर्थ असा की प्रत्येक 12 व्यक्तीपैकी एक व्यक्ती साधू प्रवृत्तीचा
संन्यासी, विद्यार्थी प्रिय शिक्षक, ज्योतिषी, शास्त्रांचा जाणकार, ज्ञानी, पंडित असला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? असं काही होत नाही. होय, तुमची शंका बरोबर आहे, असं होणं कदापि शक्य नाही. मी आधीच सांगितलं की हा योग अति दुर्लभ आहे, कारण शास्त्रीय दृष्टिकोनातून हा योग पूर्ण होण्यासाठी इतरही काही बाबींची पूर्तता होणं आवश्यक असतं. या बाबी समजून घेण्यासाठी या योगाचा आपण सविस्तरपणे अभ्यास करीत आहोत. हंसयोग पत्रिकेत निर्माण होण्यासाठी पहिली आवश्यक गोष्ट म्हणजे गुरु हा ग्रह शुभ असणे होय. गुरु या ग्रहाकडे प्रचंड सकारात्मक शक्ती आहे. पत्रिकेत तो जर शुभ असेल तर जवळपास एक तृतीयांश पत्रिका शुभ करण्याची शक्ती गुरुमध्ये असते. त्यात जर हंसयोग जुळून आला तर जातकाचं भाग्य फळाला आल्याशिवाय राहत नाही. मात्र पत्रिकेत गुरु जर अशुभ असेल तर जातकाला अगदी विरुद्ध फळ प्राप्त होऊ शकतात. तसेच पत्रिकेत शुभ असलेल्या गुरुला कोणत्याही कारणाने दोष लागल्यास हंसयोगाची शुभ फळं पूर्णत्वाने मिळत नाही किंवा त्याच्या शुभ फळांचा प्रभाव कमी होतो. पत्रिकेतील शुभ असलेल्या गुरुला जर इतर शुभ ग्रहांची जोड मिळाल्यास त्यामध्ये शुभतेत वाढ होते. परिणामी हंसयोगाच्या शक्तीमध्ये वाढ होते. मात्र शुभ असलेल्या गुरुवर जर इतर अशुभ असलेल्या ग्रहांची दृष्टी पडल्यास दोष निर्माण होऊन गुरुचा व परिणामी हंसयोगाच्या शुभतेमध्ये कमतरता येते. त्यामुळे जातकाची पत्रिका बघताना आधी गुरु शुभ आहे का की अशुभ हे बघा. गुरु शुभ असेल तर हंसयोग तयार होतो आहे का हे बघावे. गुरुला कुठलाच दोष तर नाही ना हे बघावे, कारण त्यावरून हंसयोग किती ताकदीचा आहे व किती शुभ फळ देऊ शकतो हे आपल्या लक्षात येईल. हंसयोगाच्या पूर्ततेसाठी खालील बाबी ह्या आवश्यक आहे. गुरुला अंशात्मक बळ असावं. गुरु अशुभ कर्तरीत असू नये. गुरु नवमांशात शुभ असावा. गुरु लग्नेशाचा मित्र असावा. गुरु एकटा असावा. गुरुसोबत ग्रह नसावेत. हंसयोगाचा प्रभाव असलेला जातक हा उत्तम व्यक्तिमत्वाचा धनी असतो. तो दिसायला रुबाबदार, सुंदर व एक प्रकारचं तेज त्याच्या चेहऱ्यावर असतं. डोळे चमकदार असतात. सध्या दुर्मिळ होत चाललेली गोष्ट म्हणजे इतरांना चांगलं म्हणणं होय. मात्र हंसयोगाचा प्रभाव असलेला जातक इतरांविषयी नेहमी चांगलं बोलणारा व इतरांविषयी मनात चांगली भावना जपणारा असतो. त्यामुळे त्यांच्या मित्राची संख्या ही लक्षणीय असते. नेहमीच एक प्रकारचा सकारात्मक भाव त्यांचा असतो. त्याप्रमाणे त्यांचे विचारही असतात. त्याचा फायदा इतरांना होत असतो. हंसयोगाचा प्रभाव असलेली व्यक्ती सुख, संपत्ती, ऐश्वर्य, मानसन्मान आदी सर्वांनी परिपूर्ण असे जीवन जगत असते. आपण समाजाचं देणं लागतो हा भाव त्यांच्यात भिजलेला असतो. त्यामुळे तो इतरांची मदत करण्यामध्ये सदैव अग्रेसर असतो. त्याचे चारित्र्य इतरांसाठी आदर्श असते. पांडित्यामुळे प्रगल्भ असे विचार, त्याच्या जोडीला असलेला सदाचार,
आपल्या आयुष्यामध्ये वेगळ्याच अशा उंचीला नेऊन पोहोचतो. स्वभावाने ते संयमित व परिपक्व असतात, त्यामुळे आयुष्यात सदैव यशस्वी व समाधानी असतात. मात्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये यश किती मिळेल हे सर्वस्वी हंसयोगाची शक्ती किती आहे यावर अवलंबून असते. तुमच्या अभ्यासासाठी हंसयोगाविषयी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागात पंचमहापुरुष योगातील चौथा शुभ योग म्हणजे मालव्य योगाचा आपण अभ्यास करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एकेका विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबरच हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा. तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट पहा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तसेच जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेलेले आहेत त्यांनी आधीच्या व्हिडिओचा म्हणजे पहिल्या व्हिडिओपासून सर्व व्हिडिओचा अभ्यास करावा. कारण सध्या सुरू असलेले विषय हे ॲडव्हान्स आहेत, बेसिक समजल्याशिवाय ते लक्षात येणार नाही. धन्यवाद. शुभम भवतु.